忙吧呗。అట్లా ఉన్న కుస్తీ చెప్పాలి. మయూరేష్ ఓ కరాటేస్ బోల్తో ఏమి తుచా హల్గర్ చెప్పడం పోయి ఆ వృందావశకేళి तू किती तिची माफी मागितलीस ना तरी ती तुला माफ करणार नाही एवढं लक्षात ठेव. आणि जरी तिनं केलं ना तरी आम्ही तुला माफ करणार नाही. सरिता अगं काय बोलतोय हा? अबे तिला कशाला विचारतोयस? मला विचार. माझ्याकडे तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. तुला 10 वेळा फोन केला तरी तू आला नाहीस. आणि तुझ्या या आठवादीपणामुळे वृद्धा मावशी आज आपल्याला सोडून गेली. अरे पण मयुरेश मी मुद्दामून केलंय का हे सगळं? मुद्दामून केलं नसलंस तरी केलंस ना तू आपाय. एक डॉक्टर म्हणून वृंदा मावशीचा फोन येता क्षणी तुला यायला हवं होत. पण तू तसं नाही केलंस. तू तुझी जबाबदारी टाळलीस. आणि जेव्हा एखादा डॉक्टर पेशंटच्या आपल्यावर असलेली जबाबदारी टाळतो तेव्हा तो स्वतःला डॉक्टर म्हणून घेण्यासाठी नालायक ठरतो. हे बघ मयुरेश, डॉक्टरच्या काय ड्युटीज असतात हे मला तुझ्याकडून ऐकायची गरज नाहीये आणि ही वेळही नाही आणि मला ती हौस सुद्धा नाही हवाय. पण तूच माझ्यावर ही वेळ आणलीस म्हणून मला हे बोलावं लागतंय. हे बघ मयुरेश, मी काहीही केलेलं नाहीये आणि वृंदा मावशीच्या मृत्यूला मी जबाबदार नाही. तू साफ खोटं बोलतोय सबाय. आणि मुळात तू हे आम्हाला सांगतोयस का स्वतःच स्वतःला समजवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोयस? तू तू कधीच चुकीचा नसतोस असा तुझा आविर्भाव असतो ना. पण अभय तुझी चूक आज वृंदा मावशीच्या प्राणावर बेतली आणि आपल्या घराच्या अब्रूवर सुद्धा. तू कितीही स्पष्टीकरण दिलीस ना अभय तरी मावशीच्या मृत्यूच्या जबाबदारी पासून तुझी सुटका नाही. हे बघ मयुरेश, घडलेल्या प्रकारामध्ये माझी काहीही चूक नाही. प्रत्येक चुकीचं खापर माझ्या डोक्यावरती फोडायचं ही तुझी जुनी सवय आहे, तुझा छंद आहे तो. पण या वेळेला माझी काहीही चूक नाहीये मयुरेश. प्रत्येक वेळेला तू आरोप करतोस आणि प्रत्येक वेळेला ते आरोप निराधार आहेत हेच सिद्ध होत. आणि माझी खात्री आहे याही वेळेला तसंच सिद्ध होईल. या वेळेला मला काहीही सिद्ध करायचं नाही अभय. कारण तुझ्या बेजबाबदार वागण्याचे परिणाम समोर दिसतात. हे बघ मयुरेश, अभय काय तुमचं दोघांचं काय चाललंय काय? वेळ काय, प्रसंग काय? आपण आतिथ्य धर्माला जागलो नाही हे कमी झालं म्हणून तुम्ही आता लोकांना हे असले प्रकार दाखवताय? मला माहिती आहे कोण काय म्हणतो. तुम्ही आता थोडा वेळ मला जरा शांतता मिळू दिली तर मेहरबानी होईल. Thank you.
शक्य असेल तर मला आणि माझ्या घरच्यांना क्षमा करा. तुम्ही अत्यंत विश्वासाने आमच्या घरी आलात, पण आम्ही त्या विश्वासाने जागू शकलो नाही. नंदाबाई, तुमचं हे असं निघून जाणं माझ्या विचारांना, माझ्या आयुष्याला वळण देणारं ठरलेलं आहे. दादा अधिकारींच्या सहवासात आल्यानंतर संकटांचा नाश होतो वगैरे वगैरे समजूत बाळगणाऱ्या सगळ्यांच्या विश्वासाला कायमचा तडा गेलेला आहे. माणसाच्या मर्यादा पुन्हा एकदा उघड्या पडल्या. वृंदाबाई, तुमच्या या अशा अकाली जाण्यामुळे दादा अधिकारी त्याच्यावर श्रद्धा असलेल्यांना सांभाळायला नालायक ठरलेला आहे. क्षमा करा वृंदाबाई, समीरा स्वानंदी. चला पटकन दूध पिऊन घ्या, बघू घ्या. आम्हाला नको आहे आता गाय. ए, असं नाही हं करायचं. हे बघ, तुमच्या आईनी सांगितलंय मला, सकाळपासून तुम्ही काहीही खाल्लेलं नाहीये. अशाने त्रास होईल की नाही तुम्हाला? पण आम्हाला नाहीये ना भूक. का भूक का नाहीये तुम्हाला? म्हणजे काय, घरातल्या कुणालाच भूक नाहीये, तशी आम्हाला सुद्धा नाहीये. वृंदाजी आम्हाला सोडून गेली. ए बेडा बाई, मला सांग, मला सांग, कोणी सांगितलं तुम्हाला वृंदाजी सोडून गेली म्हणून? ती इथेच तुमच्या बरोबर आहे अजूनही. म्हणजे काय जी? म्हणजे बघा हा, वृंदाजीने तुम्हाला गाणं शिकवलं की नाही, मग त्या गाण्यातली एखादी सुरेल तान जर तुम्ही घेतलीत ना, तर त्या तानेतून तुम्हाला वृंदाजी भेटेल. ती तुमचं कौतुक करायला कायम तुमच्या बरोबर असेल. तुम्ही एखाद्या स्पर्धेत जर बक्षीस मिळवलं ना, तर ती प्रेमानं तुमच्या पाठीवरून हात फिरवेल, तुमच्या चेहऱ्यावरून हात फिरवून तुमची दृष्ट सुद्धा काढेल. नक्की? हो, अगदी नक्की. तुमच्या आजीचं खूप प्रेम होतं की नाही तुमच्यावर? मग आपल्यावर प्रेम करणारा माणूस आपल्याला सोडून कधी दूर जातच नाही मुळे. अगं, ती आत्ता सुद्धा इथंच तुमच्या बरोबर आहे. ती तुमच्याकडे बघतीये आणि तुम्ही दोघी दूध पित नाही आहात ना, म्हणून ती रडत सुद्धा असेल. आजी, ते दूध आम्ही पिऊ. हो ना ग समीरा? हो ना. बराच वेळ गेला नाही, एव्हा नाही यायला हवे होते. पण बरं झालं तुझ्या आईनी स्वानंदी समीरला झोपवलं तरी. काही खाल्लं नाही मुलीने. कसं जाणार आहे अन्न पोटात? इच्छाच नाही खायची.
कस्तुरी ए बाबा तू आंघोळ करून घे मी पिठलं भात करून ठेवते ह सगळं व्यवस्थित हो सगळं व्यवस्थितच म्हणायचं म्हणजे नाही म्हणजे असं की आपण माणूस गेल्यानंतर त्याच्या देहाला अग्नी देतो पंचमहाभूतातून तयार झालेलं हे शरीर पुन्हा पंचमहाभूतामध्ये विलीन होतं देहाचा आणि आत्म्याचा परमात्म्याशी थेट संबंध जुळतो तो हा असा आपण फक्त निमित्त मात्र असतो मयुरेश नाही आला तुमच्या बरोबर नाही तो घरी आलेला नाही चितेला अग्नी दिल्यानंतर ताबडतोब तो निघाला आमच्या आधीच स्मशानातून बरं मध्ये अधे कुठे जाणारे असे काही बोलला नाही त्याचा मग अशी फोन आला होता तो परस्पर ऑफिसला गेला अगं मला बोलली नाहीस तू मग अशी त्यांनी दादांना निरोप द्यायला सांगितलं होतं तो म्हणाला की इतर कोणाला काही सांगण्याची गरज नाही आहे अन्यथा दादा आलेच म्हणून त्यांनाच दिला निरोप काय त्यांनी निरोप काय दिला माझ्याकडं तो म्हणाले की आता त्यांना अभय भाऊजींसमोर याची इच्छा नाही आहे कारण त्याची मनस्थिती ठीक नाही आहे उगाच दोघ समोरासमोर आले तर वादाची ठिणगी पडेल आणि त्यातून निष्पन्न काहीच होणार नाही आहे त्यापेक्षा दोघांनी लांब राहिलेलं बरं तू हे सगळं ऐकल्यानंतर त्याला अशी आततई वागण्याची परवानगी दिलीस परवानगी देण्याचा प्रश्नच येत नाही दादा कारण मयुरेशनी मला फक्त निर्णय सांगितला परवानगी मागितलीच नाही माझ्याकडून आणि मुळात मयुरेश काही चुकीचं वागलाय असं मला नाही वाटत कारण इतर कोणाला किंमत असो वा नसो मला आणि मयुरेशला किंमत होती वृंदा मावशींची डिस्टर्ब आहे त्याच्या कोंडलेल्या मनाला वाट करून देण्याचा हा त्याचा प्रकार आहे असं समज दादा पण खरंच मी काहीही केलेलं नाहीये रे अभय तू याबद्दल कन्व्हिन्स्ड आहेस ना स्वतःशी आहेस ना कन्व्हिन्स पण टेन्शन कसलं घेतोयस दादा मला खरं सांग तुझा राग नाही ना माझ्यावर अरे नाही रे अजिबात नाही मुळामध्ये एका व्यक्तीच्या मृत्यूला दुसरी कुठलीही व्यक्ती जबाबदार असू शकते ही संकल्पनाच मला मुळात मान्य नाही कारण कुणाचाही मृत्यू ठरवण्या इतका मनुष्य मोठा नसतो ते सगळं महाराजांच्या हातात असत वृंदाबाईंची वेळ आलेली होती काळ आलेला होता ते आपल्यातून निघून गेलं एवढं सोपं साधं गणित आहे अर्थात जे घडलं ते आपल्या घरात घडायला नको होतं पण जे घडलं ते घडलं त्याचा फार विचार करून काहीच उपयोग होणार नाही
दादा हे सगळं तू एकदम मयुरेशला का नाही समजावून सांगत? अभय आता ती वेळ नाही, या क्षणाला मयुरेश काहीही समजावून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहे. प्रसंगाचं गांभीर्य समजणं आहेत की मॅच्युरिटी आपल्या मयुरेशमध्ये अजूनही आलेली नाही असं मला वाटतं. त्यामुळे तो शांत होईपर्यंत आपणही शांत राहूया. त्याचं या सगळ्या प्रकारामध्ये तुला जबाबदार धरणं हे क्षणिक आहे असं आता तरी आपण समजूया का? आणि मला जबाबदार धरणं कस्तुरी. शांत हो कस्तुरी, शांत हो. दादा तुम्ही उभे का? नाही, खरं म्हणजे मी तुझी क्षमा मागतो. यावेळेला रात्री तुमच्या खोलीमध्ये येणं हे गैर आहे. पण मी तुला फक्त एवढंच विचारायला आलो होतो की मयुरेश केव्हा येणार आहे. नाही, त्याने नक्की वेळ नाही सांगितले, पण उशिरा येणार आहे असं म्हणाले. कसरी, मला कल्पना आहे. मयुरेशला वृंदाबाईंचा खूप लळा होता आणि साहजिक आहे. आमची आई त्याला लहानपणी त्याच्या फार काळ आई पण देऊ शकले नाही. त्यानंतर माझी पत्नी तीही फार दिवस राहिली नाही. त्यानंतर सरितानी त्याची आई होण्याचा प्रयत्न केला, पण मला असं वाटतं की सरिता ही मयुरेशला आईपेक्षा मैत्रीण जास्त होती. सरिता तिच्या प्रयत्नात यशस्वी झाली, पण शेवटी मयुरेशच्या आयुष्यातलं आईचं स्थान हे तसं रिक्तच राहिलेलं होतं. वृंदाबाईंच्यामुळे त्याला आईचं प्रेम थोडंफार मिळत होतं, पण अगदी अकल्पित असा हे घडलं. त्यामुळे त्याला वृंदाबाईंच्या जाण्याचं दुःख होणं हे अतिशय स्वाभाविक आहे. पण आपल्या दुःखाचा इतरांना भार होता कामा नये याचं भान माणसाने ठेवलं पाहिजे हे मयुरेशला कोणीतरी सांगायला हवं. मी समजले नाही दादा. आज मयुरेश जे काही वागला ते योग्य नाही, योग्य नव्हतं. आपल्याच माणसावरती अपराधीपणाचा असा शिक्का मारणं हे गैर आहे. माफ करा दादा, पण तो फक्त शिक्का नव्हता, अभय भाऊजींच्या चुकीमुळे. पण अभय सुद्धा माणूसच आहे ना. जे काही झालं ते नकळत झालं ना, मुद्दाम तर त्यांनी केलं नाही ना. शेवटी तोही माणूस आहे, देव नाही. अभयच्या हातून ही चूक जाणून बुजून झाली असती तर मीही त्याला दोषी धरलं असतं, पण तसं काही नाहीये. पण त्यांच्या चुकीमुळे मयुरेशने आई गमावली, म्हणून त्याला आता भाऊही गमवायचा आहे का मयुरेशला? Thank you.